महेंद्र जोगील आपले प्रतिनिधी ठाण्यामधून जोडले गेलेले आहेत. महेंद्र, ठाण्यामध्ये काय चित्र पाहायला मिळतंय? तब्बल 63 तासांचा हा ब्लॉक ठाण्यामध्ये घेतला जातोय. रेल्वे रुंदीकरणासाठी आणि इतरही कामं आहेत ज्याच्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. ठाण्यामधली या क्षणाची काय दृश्य आहे? ठाणे स्टेशनवरती आता दुपारनंतर थोडस गर्दी कमी दिसली होती, मात्र आता ही जी वेळ आहे ती चाकरमान्यांना घरी जाण्याची वेळ आहे, त्यामुळे यावेळेस आता गर्दी होईल, सुरुवात होईल आणि प्रचंड उकाड आहे. त्या उकाड्यात मुंबईकरांनी कसंबसं आपलं ऑफिस गाठलं होतं त्यांनी आता, पण त्यानंतर आता खरा प्रवास हा परतीचा असणार आहे. त्या परतीच्या प्रवासासाठी ठाणे स्टेशनवरती थोडी थोडी गर्दी दिसायला सुरुवात झाली होती. पलाट्याचं रुंदीकरणाचं काम चालू आहे, त्या दरम्यान आज खऱ्या अर्थाने संध्याकाळपासून जो उद्याचा जो दिवस असणार आहे तो महत्वाचा असणार आहे. तू तेजस. अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तर मध्य रेल्वेवरती 3 दिवस हा महामेगा ब्लॉक असणार आहे आणि त्यामुळं आता वेळापत्रक पाहून रेल्वेनं प्रवास करावा असं आवाहन देखील रेल्वे प्रशासनाने केलेलं आहे.